कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दापोली शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जाते आहे. जी लोक बिनकामाची फिरत आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. पोलीस रस्त्यावर थांबून नाकाबंदी करत आहेत, विनाकारण फिरणाऱ्यांच्यावर कारवाई करत आहेत. ज्या वाहनामध्ये परवानगी दिल्यापेक्षा जास्त लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होत आहे. जे विनापरवाना धोकादायक लोक वाटत आहेत त्यांची अँटीजेन टेस्ट केली जात आहे. बहुतांशी जे समजूतदार आणि जबाबदार नागरिक आहेत ते घराबाहेर पडण्याचं टाळत आहेत, पण जे बेजबाबदार आहेत अशी लोकं बाहेर भेटत आहेत. त्यांना समजावण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्याशी संवाद साधून आपण त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत आहोत. जे ऐकत नाही त्यांच्यावर कारवाईही चालू आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं वारंवार आवाहन पोलिसांमार्फत केलं जात आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं ही विनंती गेल्या वर्षभरापासून होत आहे, पण नागरिक याकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीयेत. बेकायदेशीर वागणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. लोकांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी या कठीण वेळेच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला सहकार्य करावं. जनतेलाही पोलीस ठाण्यातर्फे, रत्नागिरी पोलिसांतर्फे नम्र विनंती करतो. सेवा बजावणाऱ्या पोलिसांना नागरिकांकडूनही सहकार्य मिळत आहे. स्थानिक तरुण पोलिसांना या मोहिमेमध्ये सहकार्य करत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही यासाठी ते सुद्धा रस्त्यावर आहेत. सर्व नागरिकांनी पोलिसांवरचा, प्रशासनावरचा हा अतिरिक्त ताण कमी करणं आता आवश्यक बनलं आहे. जबाबदारीने वागूया, करोनामुक्त होऊया. कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली.